काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय, तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे काय रो मामा? भाजीला कपाट घ्यायचंय काय आप्पा? पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अग बाईताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं? खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठ? अहो आपल्या वाल्मिक रावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, घुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. गेली 1.5 वर्षांपासून कोरोनाची महामारी सुरू आहे. राज्यातील सर्वच मंदिरं भाविकांना दर्शनासाठी पुन्हा बंद करण्यात आली आहेत. श्रावण महिना आजपासून सुरू झालाय. या पार्श्वभूमीवर शिवालयं बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलाय. संगमनेर तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळं तालुक्यातील शिवमंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान कमिटीच्या वतीनं घेण्यात आला आहे. तालुक्यातील जागृत देवस्थान, खांडगाव येथील खांडेश्वर मंदिर, खांडेश्वर ट्रस्टच्या वतीनं बंद ठेवण्यात आलं आहे. अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात, मात्र त्यांना बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतंय. देवस्थानच्या पूजेसाठी या ठिकाणचे पुजारी मुळे यांच्या हस्ते अभिषेक आणि महापूजा केली जातीय. ट्रस्टचे अध्यक्ष लहानभाऊ गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ यांनी दिली आहे. हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र असा श्रावण महिन्यात आज सुरुवात होत आहे. यावेळेस योगायोगे की पहिला श्रावणी सोमवार, परंतु आपणा सर्वांना माहीतच आहे की या जगावर कोरोना महामारीचं मोठं संकट येऊन ठेपलेलं आहे. मागील वर्षी देखील श्रावण महिन्याची यात्रा कोरोनामुळे झाली नव्हती. यावेळेस देखील माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी मंदिर प्रशासनाला स्पष्ट असे आदेश दिलेले आहेत की ह्या वर्षी श्रावणात सगळी मंदिरं दर्शनासाठी बंद राहतील. आज आपण बघतो अत्यंत गर्दीने गजबजलेला हा परिसर अत्यंत निर्मनुष्य असा दिसतोय, कारण पहाटेपासून जे भक्तांची रीघ लागायची, परंतु माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी मंदिर व्यवस्थापनाने पूर्णपणे मंदिर या ठिकाणी सील केलेलं आहे. कोणत्याही भाविकाला आतमध्ये सोडलं जात नाही आणि भाविकांनी देखील घरूनच शंकराची आराधना सुरू केलेली. या ठिकाणी विधिवत ज्या पूजा असत्या 3 वाजता ती एक पूजा संपन्न झालेली, 9 वाजताची पूजा संपन्न झालेली. आत्ता देखील मंदिराचे पुजारी परमपूज्य बापू मुळे गुरुजी यांनी देखील आत्ता 6:30 वाजता या ठिकाणी अभिषेक संपन्न केलेला आहे. फक्त विधिवत पूजा या ठिकाणी मंदिर प्रशासनाकडून होत आहेत. कोणत्याही भाविकांना दर्शनासाठी या ठिकाणी सोडलं जात नाही. या ठिकाणी भाविकांना विनंती की आपण सर्वांनी या ठिकाणी घरून शंकराची आराधना करावी आणि भगवान खांडेश्वर आपल्याला लवकरच ह्या कोरोनातून संकटातून मुक्त करेल आणि पुन्हा पूर्वीचं वैभव ह्या मंदिराच्या परिसराला लाभेल अशी अपेक्षा या निमित्ताने खांडेश्वर चरणी करतो आणि भाविकांना पुन्हा ट्रस्टच्या वतीने विनंती करतो, कोणीही दर्शनासाठी खांडेश्वर या ठिकाणी येऊ नये अशी आमच्या खांडेश्वर देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविकांना कळकळीची विनंती करतो. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी या ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. यावर्षीही रोहित कृषी सेवा केंद्र आणि आधार रक्तपेढी संगमनेर यांच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या कोरोनाच्या काळामध्ये रुग्णांना रक्त आणि प्लाझ्माची मोठ्या प्रमाणावर गरज भासतीय. त्या अनुषंगानं अशा शिबिरातून आधार रक्तपेढीनं मोठं कार्य केलंय. कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणावर रक्त पुरवण्याचं काम आधारनं केलंय. या सामाजिक कार्यासाठी खांडगाव तरुण मंडळाचं मोठं सहकार्य लाभलंय. दर सोमवारी रक्तदात्यांनी रक्तदानासाठी सहकार्य करावं आणि या सामाजिक कार्यामध्ये आपला सहभाग घ्यावा असं आवाहन रोहित गुंजाळ यांनी केलं. खांडेश्वराने पावन झालेल्या भूमीमध्ये आज पहिल्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून खांडेश्वर प्रतिष्ठान खांडगाव व रोहित पुरुष सेवा केंद्र खांडगाव, तसेच स्थानिक रक्तपेढी आधार फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये आज या ठिकाणी भरपूर लोकांनी या ठिकाणी भाविकांनी रक्तदान केलेले आहे. तसेच या सामाजिक कार्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्ताचा तुटवता आपल्याला एकाने भासला, पण या स्थानिक आधार रक्तपेढीने या ठिकाणी रक्ताचा साठा करून जो काही थोडाफार तुटवता कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. सामाजिक उपक्रम त्यांनी या ठिकाणी जो हाती घेतलेला आहे त्यांचं कौतुक करणं हे खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे यापुढे दर सोमवारी या ठिकाणी त्यांच्या साथीने या ठिकाणी रोज सोमवारी या ठिकाणी श्रावणी सोमवारी रक्तदान शिबिराच्या ठिकाणी आयोजन केलं जाईल. तर या श्रावण मासामध्ये भाविकांनी खांडेश्वराच्या दर्शनासाठी येऊ नये असंही आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलंय.
बाळासाहेब गडाखसह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.